शिक्षण सर्वांसाठी समृद्ध महाराष्ट्रासाठी या कार्यक्रमांतर्गत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विद्यार्थी पालक तसेच शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी यांच्याशी वेबिनारच्या माध्यमातून संवाद साधला. त्याच अंतर्गत येथील सरदार पटेल महाविद्यालयात या वेबिनारचे आयोजन केले गेले. यावेळी उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक संतोष चव्हाण, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी एम काटकर, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास SBC तसेच इतर मागासवर्ग OBC या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कांच्या 50% ऐवजी 100% लाभ मंजूर करण्याबाबत उच्च शिक्षण विभागाचा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. सदर योजना प्रभावीपणे लागू करण्यासाठी शासनाने आदेश दिलेले आहेत. या वेबिनारमध्ये येथील सरदार पटेल महाविद्यालय सहभागी झाले होते. या योजनेसंदर्भात सदर संवाद कार्यक्रमात सरदार पटेल महाविद्यालयाची पल्लवी खंडके या विद्यार्थिनीने सहभागी होऊन प्रश्न विचारला. चंद्रकांतदादा पाटील यांनी हा संवाद कार्यक्रमात इतर योजनेबाबत सर्वांना समर्पक उत्तरे देत सर्व प्रश्नांचे निरसन केले. प्राचार्य डॉक्टर पी एम काटकर यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन उपप्राचार्य डॉक्टर स्वप्नील मादम शेट्टीवार यांनी केले. दरम्यान या वेबिनार बद्दल उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक संतोष चव्हाण यांनी लाई चंद्रपूरला काय प्रतिक्रिया दिली ते बघूया. शासनाने 8 जुलै 2024 रोजी एक शासन निर्णय निर्गमित केला. त्या शासन निर्णयामध्ये OBC SCBC ज्या जाती जमातीतल्या विद्यार्थिनी आहेत किंवा ज्या व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतात 7/10/2017 शासन निर्णयानुसार या विद्यार्थ्यांना 50% फीमाफी दिली गेली होती. परंतु 50% फीमाफी दिल्यानंतरसुद्धा मुलींचं शिक्षणाचं प्रमाण हे 36% आहे. ते शिक्षणाचं प्रमाण वाढावं या हेतूने, एक सकारात्मक हेतूने शासनाने असा निर्णय घेतला 8 जुलै 2024 शासनानुसार की या प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींना 100% शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कामध्ये माफी द्यावी असा निर्णय घेतला आणि त्याचा राज्यातील सर्वच मुलींना त्याचा फायदा होणार आहे. पालकांना आणि मुलांना असं आवाहन करणार आहे की शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनांचा आपण लाभ घ्यावा आणि कुठेही आपलं अर्ध्यावरती शिक्षण सोडू नये. शासनाकडं जर या व्यतिरिक्त जर शासनाकडे तुम्हाला काही तुमची भूमिका काही मांडायची असेल किंवा या प्रश्नांमुळे आम्ही शिक्षण पूर्ण करू शकत नाही, शासन त्याच्यावरती नक्कीच सकारात्मक विचार करणार आहे.